तो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि सर्व ऑडियन्स, आज आपण चतुर्कथांबद्दल ऐकणार आहोत. चतुरांचं जे विश्व असतं, छोटे कीटक आहेत हे चतुरांनी टाचण्या, आणि या कीटकांविषयी बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात. मराठीमध्ये तर या कीटकांविषयी जास्त काही माहिती उपलब्ध नाही आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की या चतुरांविषयी आपण मराठीमध्ये जास्त माहिती उपलब्ध करून द्यावी, आणि त्यांचं जे छोटंसं पण अद्भुत असं विश्व आहे त्याच्याबद्दल सर्वांनाच एक माहिती उपलब्ध करून द्यावी. तर आत्ताचा हा जो जे व्याख्यान मी देणार आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट्स मी कव्हर करणार आहे, आणि या व्याख्यानातून तुम्ही नक्कीच काही गोष्टी नवीन शिकाल. आपण बघणार आहोत चतुरांची उत्क्रांती कशी झाली, त्यांचं जीवनचक्र कसं असतं, ते ओळखायचे कसे, त्यांच्या फरक काय असतो. चतुर आणि टाचणी हे दोन वेगवेगळे कीटक ग्रुप आहेत, कीटकांचे जो वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्यामधला फरक कसा ओळखावा, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचा आपल्याला काय उपयोग, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे का, महाराष्ट्रामध्ये किती चतुर आढळतात, आणि हे सगळं शिकून याच्याबद्दल मी काय करू शकतो. हा जो हे जे दोन महत्त्वाचे प्रश्न की त्यांचा आपल्याला उपयोग काय आणि याचं मी काय करू, हे दोन प्रश्नही आपण या व्याख्यानामध्ये आपण त्यांच्याबद्दल माहिती मिळवून देणार. तर चतुरांचं जे विश्व आहे ते अतिशय अद्भुत आणि अतिशय सुंदर रंगाचे, वेगवेगळ्या नानाविध रंगांचे आणि आकारांचे हे कीटक आहेत. आणि हे कीटक तुम्ही बऱ्याचदा पाणथळ जागी किंवा नदी नाले जे पॉन्ड्स लेक्स असतात त्याच्या आसपास तुम्ही पाहिलेले असते. तुम्ही या चित्रांमध्ये या स्लाईडमध्ये तुम्ही जे चतुर बघतात यातले बरेचसे चतुर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण पाहिले असते. खरं म्हणजे हे सगळे चतुर महाराष्ट्रामधनच वेगवेगळ्या भागातनं फोटोग्राफ केलेले आहेत. तर त्यातला समजा हा जो लाल रंगाचा शेपूट असलेला जो चतुर आहे तो बऱ्यापैकी तुम्ही पाहिलेला असेल आजूबाजूस. आणि या छोट्या आकाराच्या दिसतात या टाचण्या असतात, तर यांच्याविषयी आता आपण जास्त माहिती मिळवून घेऊ. चतुरांची उत्क्रांती झाली जवळपास 30 ते 35 कोटी वर्षांपूर्वी. त्यामुळे हा जो ड्युरेशन, हा काळ जो आहे 30 ते 35 कोटी वर्षांपूर्वी हा कीटक अस्तित्वात होता पृथ्वी तलावरती, आणि तो अजूनही आहे. त्याच्यामुळे हे खरंच एक अद्भुत असं कीटक आहे की ज्याच्यामुळे ज्याची जर तुम्ही माहिती चांगल्या प्रकारे घेतली तर तुम्हाला उत्क्रांती कशी झाली, हवामानामध्ये बदल कसे होत आहेत, त्यांच्यामुळे कीटकांवरती काय परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे पूर्णच जे जीवनचक्र आहे कीटकांच्या वरती जे सगळं जीवनचक्र आपलं आधारित आहे त्याच्यामध्ये काय फरक होऊ शकतो याच्याबद्दल माहिती मिळू शकते. हा जो फोटो इथे दाखवलेला आहे या स्लाईडमध्ये, याच्यामध्ये एक हा एक फॉसिल रेकॉर्ड इथे दाखवलेला आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या दगडावरती मोठा हिशीळ म्हणता येईल असा मोठा दगड येतो, त्या दगडावरती चतुराचा एक इम्प्रिंट दिसत आहे, म्हणजे त्याचे पंख दिसत आहेत आणि त्याच्या मधली बॉडी जी दिसते. तर हा 30-35 कोटी वर्षांपूर्वीचा जो चतुर होता तो आजच्या चतुरांसारखा छोट्या आकाराचा नव्हता, ते अतिशय भव्य अतिशय मोठे अशा आकाराचे कीटक होते. आणि केवढे भव्य, तर या एका काल्पनिक फोटोग्राफमध्ये चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की त्या काळी जे चतुर हवेमध्ये उडायचे तर ते अशा काहीतरी आकाराचे होते, अतिशय मोठ्या आकाराचे, म्हणजे आजचे पक्षी जे असतात त्यांच्या आकाराचे चतुर त्या काळी हवेमध्ये विहंग करायचे. आणि हा जो काळ आहे हा कार्बोनिफेरस पिरियड 36 ते 30 कोटी वर्षांपूर्वीचा काळ, यावेळी चतुर तुम्हाला हवेत, तुम्ही जर तिथं खरंच असता त्यावेळी त्या काळात तर तुम्हाला हे चतुर हवेमध्ये उडताना दिसत असते. आणि जर तुम्ही विचार करा की तुम्ही खरंच त्यावेळी तिथे असता तर एखादा चतुर जर तुमच्या घरात आला तर तो असा काहीसा दिसला असता. म्हणजे आज आपण डासांना न्यूसन्स मानतो, डास आले की आपल्याला त्रास होतो, पण त्या काळचे चतुर हे अतिशय मोठ्या आकाराचे असे चतुर होते. आणि जसं उत्क्रांती होत गेली, जसं हवामानमध्ये बदल होत गेले, ऑक्सिजनची लेवल जशी हवेतली कमी होत गेली तसं चतुरांच्या आकारांमध्ये पण फरक पडले आणि ते छोट्या साईजचे झाले. त्याच्यामुळे मॉडर्न ड्रॅगन फ्लाईज जे असतात किंवा आत्ताच्या आधुनिक चतुर जे आहेत ते सर्व लहान आकाराचे आपल्याला बघायला मिळतात. आणि अतिशय म्हणजे अतिशय हार्मलेस असा हा कीटक आहे, आपल्याला चावत नाही, आणि त्याचे बरेच सारे उपयोग आपण जाणून घेणार आहोत आज. तर जगभरात जवळपास 6500 प्रजातींचे चतुर आढळून आलेले आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे या 6500 प्रजातींमध्ये 3 महत्त्वाचे ग्रुप्स किंवा वर्ग म्हणता येईल असं आहेत. तर त्याच्यामध्ये चतुर अनायसोप्टेरा, टाचणी म्हणजे झायगोप्टेरा,
आणि अनायसो जयगुप्तारा म्हणजे चतुर आणि टाचणी यांचा एकत्रितपणे त्यांचं वैशिष्ट्य दिसणारा असा तो एक वर्ग आहे. तर 6500 पैकी जवळपास म्हणजे 50% हे चतुर आहेत, 50% टाचणे आहेत आणि 2 ते 3 प्रजाती या फक्त अनायसो जयगुप्तारा किंवा चतुर आणि टाचणी या प्रकारातल्या आढळतात. चतुर आणि टाचणी हा जो प्रकार आहे हा अँशियंट वर्ग मानला जातो, तो अतिशय पुरातन असा तो इव्होल्युशनमध्ये किंवा उत्क्रांतीमध्ये तो पुरातन असा वर्ग आहे आणि याच्यामध्ये 2 जाती फक्त आपल्याला प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्या महाराष्ट्रात सापडत नाहीत, हिमालयन माउंटेन्स आणि भूतान त्या एरियामध्ये त्या सापडतात. भारतामध्ये जवळपास 503 प्रजाती आढळून आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात 140 प्रजातींची नोंद आजवर झालेली आहे. पण ही जी नोंद होत असते याच्यामध्ये जसं जसं लोक रिसर्च करत जातात तशा नवीन नवीन प्रजातींचा शोध पण लागत जातो आणि काही प्रजातींबद्दल टॅक्सॉनॉमिक मध्ये जे कन्फ्युजन्स असतात ते पण क्लिअर होऊन कधी कधी स्पीशीज मर्ज पण केल्या जातात. म्हणजे 2 प्रजाती वेगवेगळ्या असतात पण त्यांना नंतर असं कळतं की त्या खरंच एकच प्रजाती ती होती, त्यामुळे मर्जिंग पण होऊ शकतात. पण सुमारे आपल्याकडे 503 प्रजाती भारतात सापडतात आणि महाराष्ट्रात 140 सापडलेल्या आहेत आजवर. तर याच्यात महत्वाची एक बाब म्हणजे जवळपास 1000 ते 1500 चतुरांचा शोध अजूनही लागलेला नाही जगभरात. त्यामुळे तुम्ही जर आत्ता विचार केला की 6500 प्रजाती आता जगभरात आढळलेल्या आहेत पण अजून काही चतुरांचा शोध लागायचा आहे, तर आता 2020 साल सुरू आहे आणि मागच्या एवढ्या वर्षांमध्ये जे संशोधकांनी शोध लावले त्यात अजूनही आपल्याला एवढी माहिती नाही की 1000 ते 1500 चतुर अजूनही विज्ञानास माहिती नाहीत असे आहे. त्याच्यामुळे या फील्डमध्ये किंवा या विषयामध्ये अभ्यास करण्यासाठी बराच वाव आहे. तर आता महत्वाचा प्रश्न म्हणजे चतुर आणि टाचण्या काय असतात आणि त्यांच्यामधला फरक कसा ओळखावा. तर चतुर ज्यावेळी बसतात त्यावेळी त्यांचे पंख नेहमी उघडे ठेवून ते बसतात, तर हा एक महत्वाचा फरक आहे. टाचण्या बसताना त्यांचे जे पंख असतात ते दुमडून ते बसतात. चतुरांचे डोळे जे असतात ते एकमेकांना चिकटलेले असतात, त्याला आम्ही आईज कॉन्फ्लुएंट असं म्हणतो. आणि जर टाचण्यांमध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये डोळे हे सेपरेट असतात, त्याच्यामध्ये एक भाग असतो आणि डोळे 2 सेपरेट असतात. तिसरा महत्वाचा फरक म्हणजे चतुरांची जी म्हणजे शरीराची रचना असते ती बऱ्यापैकी रिजिड रोबस्ट अशा टाईपची असते. एखाद्या बॉडी बिल्डरची शरीर यष्टी असावी तसं ते असतं चतुर. तीच टाचणी जी असते ती निमुळती नाजूक अशा शरीर यष्टीची असते. त्याच्यामुळे हे 3 जर फरक तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घेतले तर तुम्हाला चतुर म्हणजे काय आणि टाचण्या म्हणजे काय याच्यातला फरक लगेच तुम्हाला कळून येईल. त्याच्यामध्ये नियमांना अपवाद आहेतच, पण जसं जसं तुम्ही यांच्याविषयी शिकाल स्वतःहून तसं तसे तुम्हाला ते अपवाद पण कळत येते. चला आता आपण काही चतुरांविषयी माहिती मिळवून घेऊ जे आपल्याला नेहमी दिसतात आजूबाजूला. आणि हे काही असे चतुर आहेत की जे आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या परसामध्ये नेहमी बघत असतो. यांना मराठी नावं नाही आहेत आणि आम्ही काही मराठी नावं द्यायचा प्रयत्न करतोय. खरं या कीटकांना मराठी नावं देणं अतिशय अवघड आहे कारण त्यांचे रंग म्हणा किंवा त्यांचे जे हॅबिटॅट्स असतात त्याच्यावरती नावं जनरली दिली जातात. पण त्याच्याविषयी जास्त आपल्याला अजूनही बऱ्याच प्रजातींविषयी जास्त माहिती नसल्यामुळे मराठी नामकरण करणं पण थोडंसं अवघड होत चाललंय. पण त्यातनं पण काही प्रयत्न करून आम्ही नावं दिलेली आहेत, ती आता या स्लाइड्सवरती तुम्ही बघू शकता. तर हा आहे क्रिम्सन मार्श ग्लायडर. हा अतिशय कॉमनली असा आढळून येणारा चतुर आहे जो आपल्याला नेहमी आजूबाजूला दिसतो. तुम्ही तळ्याकाठी गेला किंवा विहिरीच्या काठी किंवा नदीकाठी सुद्धा हे चतुर तुम्हाला आढळून येते. त्याला मी मराठीत नाव दिलं किरमिजा कारण त्याचा रंग क्रिम्सन कलरचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हा आहे नर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता आधी आहे. त्या दोघांमधला पण तुम्हाला फरक लगेच कळून येईल की एकाचा रंग फार अतिशय सुंदर असा आहे आणि दुसरा जी माती आहे तिचा रंग पिवळसर आणि थोडासा ओळखून येणारा असा रंग आहे तो. याच्या पुढचा चतुर म्हणजे डीप ज्वेल किंवा दूषण. आता याला नाव असं दूषण का दिलंय हा प्रश्न पडू शकतो. जे सायंटिफिक नाव जर तुम्ही बघितलं तर ब्रॅकॅथेमिस कंटॅमिनाटा आणि याच्या सायंटिफिक नावामध्येच कंटॅमिनेटा किंवा कंटॅमिनेटेड वॉटर शिरे त्याचं रिलेशन आहे असं त्यांनी साध्य केलेलं आहे. तर बऱ्याचदा हा जो चतुर आहे हा प्रदूषित पाण्यामध्ये आढळून येतो. पण याचा अर्थ त्याला प्रदूषित पाणी आवडतं असं नाही होत बरं का.
प्रदूषित पाण्याच्या भागांमध्ये ते आढळून येतात, पण बऱ्यापैकी क्लिअर वॉटरमध्ये पण ते कधी कधी दिसून येतात. तर असा हा चतुर आहे. याच्यामध्ये नर आणि मादी पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे आहेत. नराचा कलर बऱ्यापैकी ब्राईट आणि सुरेख असा आहे, तसं मादीचा कलर थोडा डार्क कलरचा ते दिसते. त्याच्यामुळे याला दूषण असं नाव दिलेलं आहे, कारण प्रदूषित पाण्याशी रिलेटेड असल्यामुळे. तिसरा आणि आपल्याकडे सापडणाऱ्या चतुरांपैकी साईजने अतिशय मोठा असा एक चतुर म्हणजे ब्ल्यू डार्नर किंवा मॅग्निफिशंट एम्परर किंवा नभराज किंवा तलाठी अशी याला मी नावं दिलेली आहेत. आणि हा जो चतुर आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी तळी तलाव या ठिकाणी पाण्यावरती येरझारा घालताना दिसेल. अतिशय मोठा चतुर असल्यामुळे लगेच लक्षात येतो आणि त्याचा रंग पण फार सुंदर निळ्या रंगाचा असल्यामुळे तो आपल्या डोळ्यात लगेच भरतो. तर इथे तुम्हाला नराचं चित्र दाखवलेलं आहे. हा मेल आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जी आहे ती फिमेल आहे. आणि ही फिमेल हिनं काय केलंय की तिचे शेपूट जे आहे ती त्यांना पाण्यामध्ये टाकलेली आहे. तर ती पाण्यात टाकून काय करते खरं तर ती एग लेईंग करते, ती अंडी टाकते. तर ते जनरली काय करतात की अशा व्हेजिटेशन ला पकडून हे जे वनस्पती दिसते याला पकडून वगैरे चिखल वगैरे असेल तर त्या भागामध्ये ते अंडी टाकतात आणि पाण्याच्या आतमध्ये ते अंडी टाकतात. त्यांचं जीवनचक्र आपण जाणून घेऊच पुढे, पण इथे फोटोग्राफ आला म्हणून तुम्हाला सांगितलं. अतिशय सुंदर असा हा कीटक आहे. त्याचे डोळे तुम्ही जर जवळून बघितले जवळ जाऊन तर अतिशय सुंदर असे निळ्या रंगाचे डोळे दिसतात. त्याच्यामुळे याला नभराज असं मी नाव दिले कारण आकाशी रंग आहे आणि अतिशय मोठा चतुर. त्याच्यामुळे राजासारखा त्याचा तोरा असतो, तो ज्यावेळी तळे तलांवरती फिरत असतो. आणि तलाठी असं पण म्हणलंय त्याला कारण हायरार्की जशी असते आपल्याकडे त्याच्यामध्ये हा त्या गावाचा रक्षण करता किंवा गावाचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन बघणारा असा तो माणूस असा तो कीटक, त्यामुळे त्याला तलाठी असं पण नाव दिलं. आता आपण जाऊयात टाचण्यांकडे. या ही जी टाचणी तुम्हाला दिसते याच्यामध्ये मी बरेच छायाचित्र इकडे टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण जरा एक मिनटं आपण इथं थांबून जरा यांच्याविषयी माहिती मिळवून घ्या. या आहेत सेनेगल गोल्डन डार्टलेट किंवा दूषणा. आता तुम्हाला माहिती मी दूषण हे नाव का दिलं होतं पूर्वीच्या डीच वेलला, त्यामुळे हिचं नाव दूषणा असं काय हे पण याची पण तुम्हाला एक आयडिया आली असेल. तर या ज्या टाचण्या आहेत या जनरली प्रदूषित पाण्यामध्ये किंवा अगदी आपल्या शहरी भागामध्ये पण सापडून येतात. गवताळ भागात त्या तुम्हाला आरामात सापडतील. तुम्ही ज्यावेळी चालाल गवताळ भागातून तुम्हाला ते दिसून येते. याच्यामध्ये एक महत्वाची अशी बाब जी आपल्याला ध्यानामध्ये येते ती म्हणजे याच्यात वेगवेगळे फॉर्म्स आहेत, वेगवेगळ्या रंगाचा दिसतात त्या. तर हे का आहे नक्की तर हे समजून घेऊ. तर याच्यामध्ये मी तुम्हाला लेफ्ट साईडचा जो छायाचित्र आहे याच्यामध्ये एक पेअर दाखवली. या पेअरमध्ये आहे नर आणि मादी आणि याचं मिलन सुरू आहे. तर जो वरचा आहे तो नर आहे आणि खालची जी आहे ती मादी. पण रंग जर तुम्ही बघितले तर दोघं एकसारखेच दिसतात, अगदी एकसारखे. ओके, मी तुम्हाला पूर्वीचे जे स्लाईड्स दाखवले त्याच्यामध्ये नराचा रंग वेगळा आणि मादीचा रंग वेगळा असा होता, पण याच्यामध्ये हे दोघे एकसारखेच दिसतात. पण खरं काय होतं, हा नराचा रंग तर सेमच आहे, हा असाच असतो, पण याच्यामध्ये दुष्ण्यामध्ये माद्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्यातली ही जी राईट साईडचा पहिला जो छायाचित्र आहे ही आहे रेग्युलर फिमेल किंवा मादी. ही जनरली ह्या अशा रंगाच्या दिसतात. त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स म्हणजे हिट्रोक्रोमॅटिक फिमेल म्हणजे जरा लाल रंग लालसर केशरी रंगाची एक मादी असते असा पण एक रंग असतो. आणि जी नरासारखी दिसते एक्झॅक्टली ती अँड्रोमॉर्फिक फिमेल म्हणजे अगदी नरासारखी मिळती जुळती रंगाची अशी ती मादी. तर मग याच्यात एवढं व्हेरिएशन काय आहे नक्की? त्याची एक स्टोरी अशी की बऱ्याचदा काय होतं की ज्या माद्या असतात म्हणजे चतुर आणि टाचण्यांमध्ये दोघांमध्ये नर जनरली वेटलँड्स एरियामध्ये राहतात, जनरली पाणथळ भागांमध्ये ते सापडतात आणि माद्या ज्या असतात त्या पाणथळ भागापासून थोड्याशा दूर अंतरावरती सापडतात. याचं रिझन मेन काय आहे की माद्या जशा जशा पाणथळ भागाच्या इकडे जातील तसे नर त्यांना पकडून त्यांच्याबरोबर मिळण्याचा प्रयत्न करतात, कॉप्युलेशनचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे माद्या हॅरॅस होतात, तर त्याला म्हणतात कॉप्युलेटरी हॅरॅसमेंट. आणि याच्यामुळे काय होतं की सतत प्रजननाचे प्रयत्न झाल्यामुळे त्या मादीमध्ये काहीच शक्ती राहत नाही स्वतःला फीड करण्यासाठी, स्वतःला भक्ष्य मिळवण्यासाठी, आणि त्या थकून मरून जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी माद्या जनरली वेटलँड एरियामध्ये येत नाही किंवा पाणथळ भागात त्या नर जिथे असतात त्यांच्या टेरिटरीज असतात तिकडे ते येत नाहीत, त्या दूर राहतात. पण काही क्षण असे येतात की त्यांना तिकडे यावं लागतं की म्हणजे त्यांना अंडी टाकायची असतील, प्रजनन करायचं असेल, त्या त्यावेळी त्या तिकडे येतात, नरांच्या टेरिटरीमध्ये ते येतात.
तर बऱ्याच माध्यम असं पण करतात की हे प्रजननाचे प्रयत्न नरांकडनं होणारे टाळण्यासाठी त्यांचा कलर जो आहे तो नरासारखाच होतो, त्याच्यामुळे त्या नराला कळत नाही की ही मादी आहे आणि याच्यामुळे त्या स्वतःचा बचाव करून घेतात. तर सेक्शुअल सिलेक्शन मधली ही एक फार महत्वाची स्ट्रॅटेजी अँड्रोमॉर्फिझम जिला म्हटलं जातं आणि बऱ्याच कीटकांमध्ये हे आढळून येते. तसंच ही ड्रॅगनफ्लाईज आणि डॅमसेल फ्लाईजमध्ये पण आढळून येते आणि बऱ्याचदा अशा वेगवेगळ्या सुंदर अशा काही कल्पना आणि स्टोरीज याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ऐकायला मिळतील की कधी कधी माद्या असं दाखवतात की ज्यावेळी त्या मेल्सच्या टेरिटरीमध्ये एंटर करतात तर त्यावेळी जर मेल्स त्यांच्या मागे लागले पॉप्युलेशनसाठी तर ते स्वतःचं म्हणजे डेथ मिमिक करतात, म्हणजे त्या उडत उडत असताना मध्येच पाण्यामध्ये पडून जातात. नरांना असं वाटतं की अरे ही मादी मरून गेली आणि नर तिकडून निघून गेलं की ती मादी उडून जाते. सो अशा बऱ्याच सेक्शुअल सिलेक्शनच्या स्ट्रॅटेजीज आपल्याला बघायला मिळतात त्यांच्यामध्ये चतुर आणि टाचण्यांमध्ये. त्याच्यामुळे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात की कीटकांमध्ये पण एवढ्या कॉम्प्लेक्स बिहेवियर डेव्हलप झालेलं आहे आणि आपण त्याच्याविषयी जनरली दुर्लक्ष करत असतो. पुढची ही जी टाचणी आहे ही आहे सॅफ्रन फेस्ड ब्ल्यू डार्ट आणि कलर तुम्हाला लगेच लक्षात येईल. हिच्या चेहऱ्यावरती समोर असा सॅफ्रन किंवा केशरी रंगाचा केशरी पट्टा आहे आणि थोरॅक्स जो पार्ट आहे तो मधला जो पाठीचा आपण म्हणता येईल पाठीचा भाग, त्या पाठीच्या भागावरती थोडंसं पिवळसर हिरवट असा तो रंग आहे आणि मग निळ्या रंगाचा आहे आणि जी शेवटची शेपटी म्हणजे ॲबडोमेन तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला निळसर रंग दिसेल. तर ह्या ज्या टाचण्या आहेत या सुडाग्रियन जीनसमध्ये समाविष्ट अशा टाचण्या आहेत आणि ह्या सगळ्या ब्ल्यू कलरच्या टाचण्या तुम्हाला बघायला मिळतात. तर हिला हनुमान टाचणी का म्हणले आहेत, कारण ऑब्व्हियस आहे कारण तिच्या चेहऱ्यावरती तो सॅफ्रन केशरी रंग आहे तसं हनुमानाच्या हनुवटीवरती असतो त्यामुळे तिला हनुमान टाचणी असं नाव दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला ती शोधणं आणि तिचं नाव देणं तुम्हाला अगदी सोपं पडेल. दुसऱ्या छायाचित्रात काय दाखवलंय की हा जो नर आहे तो त्या मादीला त्यानं पकडलेला आहे तिच्या मानेच्या इथे आणि ती मादी ती अंडी टाकते त्या वनस्पतीमध्ये त्या पान वनस्पतीमध्ये ती अंडी टाकते. तर हे जे बिहेवियर तुम्हाला दिसतं याला म्हणतात मेट गार्डिंग बिहेवियर. आता याचं म्हणजे याच हे असं होण्याचं कारण हे की जसे नर वेगवेगळ्या माद्यांबरोबर प्रजनन करतात तशाच माद्या पण इतर वेगवेगळ्या नरांबरोबर प्रजनन करतात, त्यामुळे काय होऊ शकतं सेक्शुअल सिलेक्शनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये त्या नराला माहिती हवं की ही मादी माझीच अंडी टाकणार आहे. त्याच्यामुळे कॉप्युलेशन झाल्यानंतर नर त्या मादीला पकडून ठेवतो आणि तो नर म्हणजे ती मादी जोपर्यंत अंडी टाकत नाही तोपर्यंत तो तिला सोडत नाही. तर याला म्हणतात मेट गार्डिंग बिहेवियर. कारण बऱ्याचदा असं होतं की आता समजा यांचं पॉप्युलेशन झालं की दुसरा नर येऊ शकतो तो या नराला पळवून लावू शकतो आणि मग तो त्या मादीबरोबर पुन्हा प्रजनन करू शकतो आणि नवीन अंडी टाकू शकतो. सो हे सगळं टाळण्यासाठी मेट गार्डिंग बिहेवियर टाचण्यांमध्ये आपल्याला आढळून येतं. चतुरांमध्ये पण हे बिहेवियर सापडून येतं, फक्त त्याच्यामध्ये ते चतुर एकमेकांना पकडून ठेवत नाहीत एग लेईंग करताना, पण जो नर चतुर असतो तो मादी चतुराच्या आसपासच फिरत राहतो. तर असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स बिहेवियर या कीटकांमध्ये एवढ्याशा छोट्याशा जीवामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्यामध्ये प्रजननाची एक एकदम अनोखी पद्धत आहे आणि टिपिकली अशा प्रकारचे हार्ट शेप्ड त्यांचं प्रजनन होत असतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या सगळ्या छायाचित्रांमध्ये मी पेयर्स दाखवल्यात जोड्या दाखवल्यात. त्या जोडीमध्ये जो वरचा असतो तो मेन असतो नर असतो आणि खालची जी असते ती मादी असते. तुम्ही कलरवरनं पण सांगू शकता. आता समजा या चित्रामध्ये जो नर आहे तो एकदम ब्राईट येलो कलरचा आहे आणि जी मादी आहे ती थोडी ड्रॅप कलरची आहे. तसंच पहिल्या चित्रामध्ये पण नर जो आहे तो निळसर काळा अशा रंगाचा आहे आणि मादी जी आहे ती थोडी ड्रॅप कलरची आहे. तर याच्यामध्ये हे असं म्हणजे हे असं विचित्र किंवा असं हार्टशेप होण्याचं कारण असं की नरामध्ये दोन जेनेटालिया असतात. एक जेनेटालिया असतो प्रायमरी जेनेटालिया जो असतो शेपटीच्या एंडला ॲबडॉमेनच्या एंडला तो असतो प्रायमरी जेनेटालिया आणि जो सेकंडरी जेनेटालिया जो असतो तो ॲबडॉमेनच्या सेकंड सेगमेंटवरती म्हणजे इथे जिथं माझा कर्सर आहे आत्ता. तर नर काय करतात पॉप्युलेशनच्या थोडंसं पूर्वी ते अगोदर मादीला तिच्या नेकच्या इथे पकडतात म्हणजे तिच्या थोरॅक्सच्या इथे पकडतात आणि याच्यामुळे काय होतं की ती मादी मोबिलाईज होऊन जाते एके ठिकाणी सॉरी इमोबाईल होऊन जाते ती त्या नराबरोबरच चिकटून राहते.
आणि मग जर मादी म्हणजे मादीला प्रजनन करायचं असेल तर मग नर प्राइमरी जेनिटालियामधून स्पर्म्स सेकंडरी जेनिटालियामध्ये ट्रान्सफर करतो अगोदर, आणि नंतर मग मादी तिचं जे प्रायमरी जेनिटालिया आहे म्हणजे तिला त्यांना एकच जेनिटालिया असतं ते तिथे बरोबर ते कनेक्ट करून स्पर्म ट्रान्सफर होतं. सो ही प्रजननाची अतिशय अनोखी अशी पद्धत आहे आणि याला ॲक्रोबॅटिक लव असं म्हटलेलं आहे बऱ्याच चित्रकारांनी आणि बऱ्याच आर्टिस्ट लोकांनी. सो हवेमधले अतिशय हवेमध्ये उडणारे अतिशय प्रगत असे कीटक आणि त्यांची प्रजननाची पण अशी अनोखी पद्धत आपल्याला बघायला मिळते. त्यांचं जीवनचक्र नक्की कसं असतं तर हे जे कीटक आहे हे ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स आहेत, हे फ्रेश वॉटर किंवा गोड्या पाण्याचे कीटक आहेत आणि जनरली जीवनचक्रमध्ये दोन महत्त्वाचे भाग पडतात. एक असतो भाग की तो पाण्याखालची लाईफ सायकल आणि पाण्याच्या वरची किंवा टेरेस्ट्रियल जमिनीवरची किंवा हवेतली अशी लाईफ सायकल, असे दोन महत्त्वाचे भाग चतुरांच्या जीवनचक्रामध्ये पडतात. तर पहिल्यांदा इव्हेंट आपण इथनं सुरू करू की ही मादी आहे आणि ही पाण्यामध्ये अंडी टाकते. सो हे अंडं जे आहे या अंड्यातनं पिल्लू बाहेर येतात ज्याला आपण प्रोलार्वा म्हणू शकतो. हा जो प्रोलार्वा आहे किंवा अळी म्हणू शकतो, तर ही अळी हळूहळू पाण्यामध्ये जे इतर कीटक आहेत किंवा छोटे जीव असतील छोटे फिशेस मासे छोटे बेडूक मासे वगैरे यांना किंवा इतर कीटकांना मग त्याच्यामध्ये डासांचे पण अळ्या येतात त्या सगळ्यांना खाऊन तो लार्वा मोठा होत जातो किंवा ती अळी मोठी होत जाते आकाराने आणि ही मोठी होत असताना ते मोल्ड करत राहतात अधूनमधून. आणि एका पॉईंटनंतर काय होतं की ती अळी एकदम हेल्दी आणि व्यवस्थित आकाराची होते तर त्यांना एन्व्हायरमेंटल क्ल्यूज मिळतात की आता आपल्याला पाण्याच्या बाहेर येऊन उडान घ्यायची आहे. तर त्या पाण्याच्या बाहेर येतात आणि एखाद्या काठीवरती वगैरे ते सरकत वरती सरकत त्या पाण्यातनं बाहेर येतात आणि मग एखाद्या रात्री त्या कास्कमधनं विंग्स डेव्हलप झालेला पंख डेव्हलप झालेला तो ड्रॅगन फ्लाय तो चतुर बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यानंतर त्याचे पंख असतात ओले त्याच्यामुळे त्याला उडता लगेच येत नाही मग त्याला पंख वाळवावे लागतात. ते पंख एकदा वाळले की पहिल्यांदा म्हणजे समजा रात्री तो बाहेर पडला तर रात्रभर ते तसेच राहतात. सकाळचं ऊन लागल्यानंतर मग ते थोडे त्यांना तरतरी येते आणि ते उडा लागतात. सो आता ते उडा लागल्यानंतर ते लगेच मॅच्युअर नाही होत, त्यांना काही दिवसांचा वेळ लागतो. त्यांचा कलर जो असतो बऱ्यापैकी पहिल्यांदा ट्रान्सपरंट असतो ज्याला आम्ही टेनरल किंवा एकदम फ्रेश स्पेसिमेन असं म्हणतो. ते अतिशय फ्रेश असतात, त्यांच्यामध्ये कलर डेव्हलप झालेले नसतात प्रॉपरली, पण काही दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना व्यवस्थित कलर्स येतात आणि एकदा ते कलर्स आले की मग ते मॅच्युअर होऊन त्यांचं मेटिंग होऊन मग ते पुन्हा ही लाईफ सायकल कम्प्लीट होते. तर याच्यामध्ये दोन महत्त्वाचे गोष्टी अशा की हा एकतर एवढा पुरातन असा इन्सेक्ट आहे म्हणजे 30-35 कोटी वर्षांपूर्वीपासून ते अजून अस्तित्वात आहेत आणि तरीसुद्धा यांच्यामध्ये एवढे कॉम्प्लेक्स बिहेवियर आहेत की त्यांचं मेटिंग पण अतिशय विचित्र पद्धतीचं असं हार्ट शेप आहे. त्यांचं जीवनचक्र जर तुम्ही बघितलं तर ते असं पाण्याच्या खाली अर्ध पाण्याच्या वरती वर अर्ध असे आहे. त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत की पाण्याच्या खाली ज्यावेळी तो लार्वा असतो तर त्यावेळी त्याचे प्रेडेटर्स वेगळे असतात, त्याला खाणारे भक्षक वेगळे असतात, त्याचं भक्ष्य वेगळं असतं आणि त्याच्या पुढे येणारे जे चॅलेंजेस आहेत ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या वेगवेगळ्या असतात. पण पाण्याच्या बाहेर पडल्यानंतर त्यांचं भक्षक दोन्ही बदलतात आणि त्यांच्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत ते पण बदलतात. त्याच्यामुळे इकोलॉजिकल निश जी असते ॲक्वॅटिक हॅबिटेटमध्ये आणि टेरेस्ट्रियल हॅबिटेटमध्ये वेगवेगळी असते. त्याच्यामुळे ही पण एक अद्भुत अशी गोष्ट आहे यांच्या बाबतीत की दोन वेगवेगळ्या इकोलॉजिकल निशेसमध्ये हे मास्टर्स आहेत इन्सेक्ट्स. तर जीवनचक्रामधली जी पहिली स्टेज असते म्हणजे अंडं टाकल्यानंतर त्या अंड्यातनं अळी बाहेर येते किंवा पिल्लू बाहेर येतं. तर चतुराचं पिल्लू आणि टाचणीचं पिल्लू हे वेगवेगळे दिसतात. चतुराचं पिल्लू हे असं लेफ्ट साईडचा जो फोटोग्राफ आहे हे असं दिसतं आणि टाचणीचं हे असं दिसतं. तर हे ह्या पिल्लांचा अभ्यास जरी केला किंवा या लार्व्यांचा जरी अभ्यास केला तरी आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. हे थोडं अवघड असतं पण ते शक्य. तर हे जे चतुर आहेत तुम्ही आता यातून तुम्हाला कळलं की ते पाण्यामध्ये ते अंडी टाकतात, पाण्यामध्ये त्यांची वाढ होते आणि नंतर ते पाण्याच्या बाहेर पडतात. त्याच्यामुळे पाण्यामध्ये काही बदल झाले किंवा पाण्याचं टेम्परेचर बदललं पोल्युशन झालं तर त्याच्यामुळे त्यांच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे हे चांगली इंडिकेटर्स इकॉलॉजिकल इंडिकेटर किंवा परिसंस्थेचे द्योतक म्हणून मानले जातात दोन्ही म्हणजे त्यांचे लार्वे तसेच त्यांचे अडल्ट फॉर्म. यांचं महत्त्वाचं इकोलॉजिकल फंक्शन म्हणजे ते कीटक भक्षिक कीटक आहे. म्हणजे जसे जसं वाघ हरणांची संख्या नियंत्रणात ठेवतो किंवा एखादा गरुड सापांची संख्या नियंत्रणात ठेवतो तसंच
कीटकांच्या इकोसिस्टीम मधले कीटकांच्या परिसंस्थेमधले हे सगळ्यात टॉपमोस्ट लेवलचे प्रेडेटर्स आहेत. तर हे इतर कीटकांना खाऊन कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतात. त्याच्यामध्ये एक ड्रॅगन फ्लाय दुसऱ्या ड्रॅगन फ्लायला पण खाऊ शकतो, एक टाचणी दुसऱ्या टाचणीला पण खाऊ शकते. त्यांना जे काही मॅनेज करता येईल, त्यांना पकडता जे येईल आणि त्यांना जे आवडेल ते खातात. तर याच्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे हे चतुर आणि टाचण्या दोघंही जे डास आहेत त्यांची संख्या चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतं, कारण डास पण कीटकच आहेत. डासांव्यतिरिक्त बरेच असे उपद्रवी कीटक मानवाला जे उपद्रवी वाटतात, जे पेस्ट म्हणले जातात, तर त्यांची पण संख्या ते नियंत्रणात ठेवतात. बऱ्याचदा टोळधाड येते, त्या टोळीवरती पण ते टोळ्यांवरती पण ते फीड करू शकतात. आणि शेतीला अपायकारक असे जे कीटक आहेत त्यांना पण ते त्यांचा पण नियंत्रणात संख्या ते ठेवू शकतात. तर असे हे कीटक भक्षी कीटक आहेत, हे आपल्याला येऊन चावत नाहीत, आपलं रक्त शोषत नाहीत, त्याच्यामुळे माणसाला त्यांच्यावर म्हणजे त्यांचा काही डायरेक्टली काही इम्पॅक्ट नाही. त्यांची उडण्याची पद्धत एकदम सुंदर आणि एकदम चांगल्या प्रकारे इव्हॉल्व्ह झालेली आहे मागच्या कितीतरी कोटी वर्षांमध्ये. तर यांचं सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतर कीटकांना बॅकवर्ड उडता येत नाही, म्हणजे ते एकाच डायरेक्शनमध्ये फॉरवर्ड उडू शकतात, पुढे जाऊ शकतात, मागे नाही येऊ शकत. पण ड्रॅगन फ्लाईज आणि डॅम्सल फ्लाईज दोघेही मागे येऊ शकतात उडताना. तर हे अतिशय एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण त्याच्यामुळे त्यांना हवेमध्येच पटकन कुठेसुद्धा वळता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना चार पंख आहेत, पुढचे दोन आणि मागचे दोन पंख, आणि प्रत्येक पंखाचे जे मसल्स आहेत ते वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे प्रत्येक पंखावरती वेगळ्या प्रकारे त्यांना नियंत्रण असतं किंवा कंट्रोल असतो. म्हणजे एक पंख जर फॉरवर्ड मूव्ह होत असेल तर दुसरा बॅकवर्ड होऊ शकतो, त्याच्यामुळे ते उडताना पण एकदम स्विफ्ट आणि एकदम तल्लक असे निर्णय घेऊन उडतानाच ते लगेच यूटर्न मारू शकतात किंवा पुढे जाऊ शकतात, त्यांना जसं हवं तसे ते उडू शकतात. त्यांची उडण्याची पद्धत फार चांगल्या प्रकारे इव्हॉल्व्ह झाली आहे. त्यांचा पंखाचा शेप, त्यांची साईज, ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय जास्त प्रमाणात अभ्यास झालेला आहे. एरोडायनॅमिक मार्वल असं त्यांना म्हणलं जातं, आणि त्याच्यावरून बरीच इन्स्पिरेशन घेऊन मानवाने अजून आजपर्यंत बऱ्याच अशा गोष्टी बनवल्यात की ज्या ड्रॅगन फ्लायच्या विंग्सना मिमिक करतात. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दृष्टी. त्यांना दोन मोठे डोळे असतात, कंपाऊंड आईज असं त्यांना म्हटलं जातं. दोन मोठे डोळे तुम्ही बघू शकता या छायाचित्रांमध्ये, एक आहे ड्रॅगन फ्लाय लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्ही डॅम्सल फ्लाय बघताय. तर ते दोन मोठे डोळे दिसत आहेत खरं, पण त्याच्यामध्ये छोटे छोटे लेन्सेस किंवा छोटे छोटे ठिपके तुम्हाला दिसत असते. तर हे जवळपास एका डोळ्यामध्ये 15,000 आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये 15,000 असे जवळपास 30,000 लेन्सेस त्यांना असतात. तर तुम्ही विचार करा, आपल्याला दोन डोळे आहेत आणि आपल्याला दोन लेन्सेस आहेत आणि तरी आपण किती बघू शकतो जग. तर या कीटकांना जवळपास 30,000 लेन्सेस आहेत, त्याच्यामुळे ते जग कशाप्रकारे बघत असतील, त्यांना किती चांगल्या विजनमध्ये ते बघता येत असेल किंवा 360 डिग्रीमध्ये पण बघत. सो हे 30,000 जे लेन्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना अजून 3 लेन्सेस असतात. आणि ते का? तर या डोळ्यांमुळे जेवढा एरिया कव्हर होतोय तेवढा एरिया त्यातला थोडासा भाग जो आहे तो राहतो. तर तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3 हे जे 3 लेन्सेस या ड्रॅगन फ्लायच्या जवळपास नाकाच्या वर तुम्ही बघू शकता असे. तर या 3 लेन्सेसमुळे जो भाग त्यांना त्या डोळ्यांमार्फत दिसत नाही तो भाग पण ते कव्हर करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कलर्स बघितले बरेच, ड्रॅगन फ्लायच्या नरामध्ये एकदम सुंदर रंगाचे नर बघितले. तर याचा अर्थ त्यांना रंग दिसतात आणि त्या रंगावरनं त्यांना क्ल्यूज मिळत असते की हा नर किती स्ट्रॉंग आहे किंवा काय. तर जो अभ्यास रिसर्चर्सनी केला आहे त्यातनं असं कळलेलं आहे की ड्रॅगन फ्लाईजमध्ये जवळपास 15 ते 30 ऑप्सिन जीन्स असतात. ऑप्सिन जीन्स म्हणजे जे कलर विजनसाठी जनरली जे जीन्स असतात ह्युमन्समध्ये ते ऑप्सिन जीन्स आहेत. तर त्यांना 15 ते 20 प्रकारचे आहेत आणि आपल्यामध्ये फक्त 3 प्रकारचे ऑप्सिन जीन्स आढळून येतात. सो अतिशय कलरफुल असा इन्सेक्ट ज्याचं विजन पण एकदम स्ट्रॉंग आहे, ज्याची फ्लाईट ॲबिलिटी फार चांगली आहे आणि त्यांना एक हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ड्रॅगन फ्लाईज आणि डॅम्सल फ्लाईज चतुर आणि टाचण्या हे अतिशय अद्भुत असे कीटक मला तरी वाटतं.